माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महामार्गाची पाहणी करून अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्ते दुरुस्तीला प्रारंभ झाला. बुधवारी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कान उघडणी करत त्यांना फैलावर घेतलं होतं. मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला होता. या संदर्भात भुजबळ यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच नॅशनल हायवेशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत 31 ऑक्टोबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास 1 नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 दुरुस्तीला लागलीच प्रारंभ झाला. भुजबळ यांनी कालच अल्टिमेटम दिला होता की 1 तारखेला टोल बंद होणार. भुजबळांच्या आंदोलनाचा धसका घेत टोल प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खळबळून जागे झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा खड्ड्यामध्ये झाला होता. काल माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि येथील प्रशासन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे अधिकारी तसेच टोल प्रशासनाला खडे बोल सुनावले होते आणि 31 तारखेचे अल्टिमेट दिले होते. मात्र आज या रस्त्याचे हे प्रशासन जागे झाले असून आज त्यांनी थेट या रस्त्याचे कामाला सुरुवात केली असून आणि नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीला युद्धपातळीवर सुरुवात झाली. गुड्डू शेख, दिशानुस, नाशिक.